नमस्कार, मी गणेश मिरगुले. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. गोवंडी माडा वसाहत नटवर पार्क मधील कचरा 2 दिवसात न उचलल्यास पालिका कार्यालयावर कचरा फेकण्याचा मनसेचा इशारा. आता लवकरच मुंबई महानगरपालिकेमध्ये उभारण्यात येणार जननी कक्ष. नगरसेविका आशाताई मराठे यांची माहिती. मातंग समाजावरील वाढते अन्याय अत्याचार विरोधात कोकण आयुक्तालयावर फकिरा पॅकेटचा चप्पल मोर्चा. येत्या 7 जुलैपासून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन. आणि घनसोळी येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीने 124 ज्येष्ठ नागरिकांचा सामायिक वाढदिवस साजरा. राज्यातील मातंग समाजावरील वाढत्या हल्ल्याविरोधात आवाज उठवणाऱ्या फकिरा पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट गुरु सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कोकण आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय, ज्यामध्ये शेकडो मातंग बांधवांनी हातात चप्पल घेऊन सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केलाय. हा बुलंद आवाज आहे मातंग बांधवांचा आपल्यावरील होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधातील. राज्यात सध्या होत असलेल्या मातंग बांधवावरील अन्याय अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढच होत आहे, त्यामुळे त्याचा शासनाला जाब विचारण्याकरता शेकडो मातंग बांधवांनी फकिरा पॅंथरच्या नेतृत्वाखाली कोकण आयुक्तालयावर धडक चप्पल मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केलाय. मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरोधात फकिरा पॅंथरचे अध्यक्ष ॲडव्होकेट गुरु सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आजवर विविध आंदोलने करण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये नवी मुंबई वाशी येथील भर पावसात अर्धनग्न आंदोलनही करण्यात आले, त्यामुळे सरकारने पॅंथरच्या वतीने करण्यात आलेल्या या चप्पल मोर्चाची दखल घेऊन आता तरी राज्यात मातंगावरील होणारे अत्याचार थांबवावेत अथवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पॅंथरचे अध्यक्ष ॲडव्होकेट गुरु सूर्यवंशी यांनी केली. आज महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती आहे की संपूर्ण मातंग समाजामध्ये बहुजन समाजामध्ये भीतीचं वातावरण आहे. हा मातंग समाज हतबल झालेला आहे. विविध प्रकारचे मोर्चे काढून आंदोलन काढून आम्ही आमचा निषेध नोंदवण्याचा प्रयत्न करतोय, पण शासनाला जाग येत नाही. मी आपल्या माहिती करता सांगतो की आज रुद्रवाडीमधले जवळजवळ 24 कुटुंब आज देखील बेघर आहेत. त्यांना त्या मांगवड्यामधून त्या गावामधून बाहेर काढून टाकण्यात आलेलं आहे, परंतु या शासनाने त्याची दखल घेतलेली नाहीये, म्हणून याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय. आम्ही या ठिकाणी या शासनाला चपला दाखवतोय, कारण चपला दाखवणे म्हणजे शासनाचा हा निषेध आहे. या निष्क्रिय शासनाने आपला राजीनामा द्यावा. मी म्हणतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपला राजीनामा द्यावा, कारण त्याने ते पूर्णपणे असफल झालेले आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एकामागे एक बहुजन समाजावर अन्याय अत्याचार होतोय, कुणाचा बलात्कार होतोय, कुणाचा खून होतोय, कुणाला नागरा करून मारलं जातंय, परंतु हे दखल घेत नाहीत. हे काय करतायत? ॲट्रॉसिटी कायदा हे अजून शिथिल करण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे घोर गरीब समाजाला जे शस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेलं आहे, ॲट्रॉसिटी ऍक्टने दिलेलं आहे, त्याला देखील शिथिल करण्याचं काम करत आहेत. म्हणजे मनुवादी जातीवादी लोकांना कुठेतरी बळ देण्याचं काम हे शासन करते, म्हणून या शासनाचा निषेध करणं ही काळाची गरज आहे. म्हणून आमची मागणी आहे की फडणवीस सरकारने या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्याकडे गृह खातं देखील आहे, तर त्यांनी सहसा या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि सर्व या महाराष्ट्र राज्यामध्ये जे अन्याय अत्याचार होत आहेत त्याची जबाबदारी घेऊन नैतिकता म्हणून त्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि त्यांनी आपला पदभार सोडून द्यावा. जोपर्यंत ते पदभार सोडत नाही, ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते वातावरण जोपर्यंत निवडत नाही, ॲट्रॉसिटी ऍक्टा पूर्ण परत त्याच पद्धतीने कार्यान्वित होत नाही, ज्या पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबाला न्याय भेटत नाही, तोपर्यंत मातंग समाजाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या माध्यमातून फकिरा पॅंथरच्या माध्यमातून आम्ही अशा पद्धतीने आंदोलन करणार. कॅमेरामन हरी बोरसह मोनिका तांबे जनादेश वृत्तवाहिनी करिता.